मराठा समाजास आरक्षण मिळावं यासह इतर कारणांसाठी सकल मराठा महिलांच्या वतीनं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना निवेदन देण्यात आलं. आरक्षण नसल्यानं गुणवंत मुलांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळत नसून नोकरी मिळणंही कठीण झालं आहे. समाजातील काही श्रीमंतांकडे पाहून शासन गरीब मराठा समाजास आरक्षण देत नाही, त्यामुळं तरुणांमध्ये नोकरी मिळत नसल्याची भावना निर्माण होऊन शिक्षण घेणं बंद करत आहेत. त्यामुळं मराठा समाजातील अनेक कुटुंब आर्थिक विवंचनेमध्ये आहेत. परंतु समाजाच्या या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने तात्काळ लक्ष वेधून समाजास ओबीसी आरक्षण देण्याबाबत प्रयत्न करावेत. यासह अन्य मागण्यांचं निवेदन सकल मराठा महिलांच्या वतीनं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना निवेदनातून देण्यात आलं. सरकारकडून 50% फी माफीची घोषणा झाली, मात्र त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही. महामंडळांकडून व्यवसायासाठी सुलभ कर्ज मिळत नाही. ॲट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करून तरुणांची कायदेशीर पिळवणूक झाली आहे, त्यामुळं या कायद्यामध्ये शिथिलता आणावी अशी मागणी सकल मराठा महिला कार्यकारिणीच्या निर्मला शेळवणे यांनी केली. आरक्षण, मराठा आरक्षण कशासाठी पाहिजे? कसं बऱ्याच वेळा म्हटलं जाते की तुमचा मराठा समाज असा आहे तसा आहे, बरोबर आहे. 10% लोक आहेत मोठ्याचा प्रभाव, पण 90% लोक आमच्या अगदी मागासलेपणे जीवन जगतायत. या अक्षरशः आमच्या बऱ्याचशा महिला बऱ्याच ठिकाणी धुनबंडी करतात, अक्षरशः मोलमजुरी करतात, सेन काढतात, आणि बरेचसे असे जे मागास काम आहेत ते मागास कामं सगळे आमच्या मराठा समाज करतोय. म्हणजेच त्याचा आमचा मराठा समाज हा मागासलेपणे जीवन जगतोय, आणि तो मुद्दा मेन आमचा याच्यामध्ये मराठा आरक्षणामध्ये आहे की मागासलेपण जीवन जगत असेल तर त्याला आरक्षण हे मागण्याचा अधिकार आहे, आणि आम्ही त्याच अधिकाराने आम्ही मराठा आरक्षण मागतोय. दुसरी गोष्ट म्हणजे शैक्षणिक आणि सर्व्हिसमध्ये काय होतंय की आमच्या मुलांकडे शिकायचं म्हटलं तर पैसाच नाही, तर ते ऍडमिशनच घेऊ शकत नाही, त्यामुळे बरेचशी मुलं आमची शिकत नाही आणि त्यामुळे वरपर्यंत पोहोचत नाही. काही तरुणी आणि महिलांनी परीक्षेमध्ये गुण जास्त असूनही आरक्षण नसल्याचा फटका कसा बसतो, त्यामुळं दूरगामी परिणाम काय होतात याबाबत उदाहरणासह सहकार मंत्र्यांसमोर स्पष्टीकरण दिलं. प्रतिष्ठेपोटी शेतवाडीवर काबाड कष्ट करणाऱ्या मराठा समाजास आरक्षण देण्याबाबत सहकार मंत्र्यांनी विशेष प्रयत्न करावेत अशी विनंती यावेळी महिलांनी केली. मराठा समाजास आरक्षण मिळावं याबाबत सरकार सकारात्मक असून या विषयावर सहकार मंत्री म्हणूनच नव्हे तर मराठा समाजाचा नेता म्हणून स्वतः आग्रही आहे. मात्र आपली भूमिका सकारात्मक ठेवावी अशी अपेक्षा नामदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. दुर्भाग्य असं आहे की ज्या ज्या लोकांनी आरक्षणासाठी काय काय करायला पाहिजे होतं त्यातलं जर आपण जर बघितलं तर माझा दावा आहे की सरकारी पक्षाचा नक्की आहे, प्रतिनिधी नक्की आहे, पण मी तुमच्यावर 1% अन्याय होऊ देणार नाही हे तुम्हाला मी सांगतो. तिथं बसलोय परंतु कुणीतरी येत आहे काहीतरी चुकीची माहिती सांगतंय आणि त्याच्यावर आपण जर आपण मत बनवलं तर अत्यंत चुकीचं आहे. माझं मत आहे की मी तिथं बसलेलो आहे. जर आमच्याकडून माझ्याकडून व्यक्तिगतरित्या काही चुकत असेल आता काय म्हटले त्याने की आर्थिक सहज माणूस सहज बोलतोय, म्हणजे हे काय त्यांनी असं म्हटलेलं नव्हतं, पण माणूस सहज बोलतो एखादा शब्द. निवेदन देतेवेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नंदा शिंदे, सुमन जाधव, सुनीता गरड, लता ढेरे, सुनंदा साळुंके, शोभना सागर, राधा पवार, सपना राऊत, नलिनी जगताप, डॉक्टर स्वरूपांजली पवार यांच्यासह सकल मराठा महिला मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होत्या.